त्या गावात एक धनाढ्य व्यापारी राहत होता। तो अत्यंत चाणाक्ष आणि चतुर होता। चार जण गुपचूप घरात शिरताना त्याला दिसले। अरे जरा सगळेच इकडे या। ही लोखंडी पेटी आणली, भलं मोठं कुलूप लावलं, होता होता पहाड झाला। राजू संजू मीनू टीनू या रे सारे या, चित्रामधून गोड गोष्टीची धमाल पाहूया। शेवटी नामदेव महाराजांनी त्याला एक पर्याय सुचवला। हे बघ, आधी तू चोरी करण्याचं सोडून दे। छ्या छ्या, म्या नाही चोरी करायचं सोडणार। किर्र रात्र झाली। काय पावन, कुठं चालले? एकदम कबूल, एकदम एकदम कबूल। कोणी चोरी केली? कुठे आहेत ते हिरे? काढ बाहेर। कथा ही न्याय सत्याची, अजरामर गुरु शिष्याची। एका निबिड अरण्य शेजारी धौम्य ऋषींचा आश्रम होता। अरुणीची परीक्षा घ्यायचं ठरवलं। अरुणी, खंडण्याचे कष्ट घ्या। आणि एवढ्या भल्या सकाळी काय करताय? म्या बी आपलं काम करतोय। पावसात काम करता येणार नाही। लय बेस झालं बघा। कळतपणे त्यांनी तो आंबा तोडला आणि खायला सुरुवात केली। राजा ताडकन उठून उभा राहिला। तलवारीच्या लखलखत्या पात्यानं त्यांच्या शरीरापासून वेगळे केले। मनशक्तीचा कल्पना